हळद विक्रीसाठी शेतकऱ्यांना 3 दिवस लागणार आहेत. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकरी हैराण झालेत. हिंगोलीत हळदीची विक्रमी आवक देखील झालेली आहे. बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था करावी, शेतकऱ्यांची मागणी देखील करण्यात आली. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला चांगला भाव मिळतोय म्हणून मराठवाडा विदर्भातून 9,000 क्विंटल हळदीची आवक झाली. शनिवारपासून शेतकरी हिंगोलीत हळद घेऊन दाखल झालेत. मात्र 3 दिवस मुक्कामी असणाऱ्या शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये कुठेही निवासाची व्यवस्था नसल्याने उघड्यावर रात्र काढावी लागते. बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था करावी व लवकरच हळदीचा लिलाव करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते. आम्ही आलो शनिवारपासून. माझं नाव पंडित रामदास मिरास आहे. की शनिवारपासून आलो बा, की आम्हाला वाटू लागलं मंगळवारपर्यंत होईन बा, की अजून 2 दिवस झाले बघ, 2 दिवस म्हणून लागले बघ, अजून काही होत नाही बघ. काटा म्हणून गाड्या रोडवरच आहे, जेवणही बी रोडवर चालू आहे. आमचं झोपण्याची व्यवस्था नाही, इथं काही नाही की बघ, गाड्या बाहेर आहेत, मार्केटच्या बाहेर आहे. की आमच्या गाडीचं भाडंही वाढू लागलं. एका दिवसची नाईट बॉ 1,000 रुपये घेते. तर झोपण्याची व्यवस्था नाही, इथं रोडवर झोपाचं काम पडू लागलं. काहीतरी व्यवस्था येणं करायला पाहिजे बा. मी उभा आहे आता हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात. मंगळवारी रात्रीचे 12:15 वाजले आणि जे आहे ते या ठिकाणी हळदीला चांगला भाव मिळतो म्हणून जे आहे ते मराठवाडा आणि विदर्भातून मोठ्या प्रमाणात हळद विक्रीसाठी आली. शनिवारपासूनच जे आहे ते 9,000 क्विंटल हळदीची आवक या ठिकाणी झाली. मात्र मंगळवार उजळूनही आजही शेतकऱ्यांच्या हळदीचा लिलाव होतो की नाही असा प्रश्न जो आहे तो आता शेतकऱ्यांसमोर उभा राहिला. त्यामुळे जे आहे ते शेतकऱ्यांच्या वाहनाचं भाडं वाढत आहे, त्याचबरोबर बाहेरचं जेवण करावं लागत आहे. बाजार समिती संकुलन परिसरात शेतकऱ्यांना झोपण्याची व्यवस्था असल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर आपली रात्र काढावी लागत आहे. एकीकडे नापिकीने शेतकरी खमलेला असताना आता बाजार समितीच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. खरं तर नुकत्याच बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्यात, नवीन संचालक मंडळ आले. मात्र सभापती निवड बाकी असली तरी हे येणारं नवीन संचालक मंडळ शेतकरी हिताचे काही निर्णय घेतं का, शेतकऱ्याच्या प्रश्नांना वाचा फोडते का, आता हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ज्ञानेश्वर लोंढे, न्यूज महाराष्ट्र, गोवा, हिंगोली.